पिंपरी चिंचवड हे शहर म्हटलं की अजितदादांचं प्राबल्य नाकारून चालत नाही. या शहरात अजितदादांची हवा, रुबाब, दरारा अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. हे शहरच मुळात अजितदादांनी लहान मुलासारखं वाढवलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळंच बंडानंतरही शहरातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी अजितदादांची साथ दिली. पण याच शहरात आता अजितदादांचा उतरता काळ सुरू झालाय. मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी अजितदादांच्या बालेकिल्ल्यात मोठ्या प्रमाणात सुरुंग लावलाय. यातील मोठा स्फोट झाला तो बुधवारी. माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले अजित गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पंकज भालेकर यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यांच्यासह 25 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश पार पडला. यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी विशाल काळबोर, विशाल वाकडकर यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांच्या गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्के सोसावे लागत आहेत. याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक. संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचं वेध लागलंय. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघात सर्वेक्षण करून घेतलं. त्यात शरद पवार यांच्याबद्दल अजूनही सहानुभूतीची लाट असल्याचं दिसून आलं. त्याची परिणिती पक्षप्रवेशात झाल्याचं दिसून येत आहे. आता गव्हाणे यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होते. अजित यांच्या माध्यमातून गव्हाणे कुटुंबियांची तिसरी पिढी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहे. सुसंस्कृत, मितभाषी, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. 2002 पासून 4 वेळा ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 2007 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद सांभाळलं. आता अजित गव्हाणे यांना भोसरीमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असं महायुतीचं सूत्र ठरल्याचं सांगितलं जात आहे. सध्या भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत, त्यामुळं हा मतदारसंघ भाजपला सुटण्याचं निश्चित मानलं जात आहे. अशा परिस्थितीत भोसरीतून गव्हाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर होती. त्यामुळं गव्हाणे यांच्याकडून पक्षप्रवेशाचे संकेत येताच शरद पवार गटाकडून रेड कार्पेट अंथरण्यात आलं. आता त्यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी नवा चेहरा मिळू शकतो अशी गणितं शरद पवार गटानं बांधल्याचा अंदाज आहे. गव्हाणे यांच्यासोबतच माजी आमदार विलास लांडे यांनीही घरवापसी केली आहे. विलास पाटील हे मागील अनेक दिवसांपासून अजितदादांच्या गटात नाराज होते. 2019 मध्ये ते शिरूर मधून लोकसभेला इच्छुक होते, मात्र ऐनवेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. 2024 मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेण्यास आणि उमेदवारी देण्यास लांडे यांचा विरोध होता, मात्र त्यांचा विरोध डावलून अजितदादांनी आढळराव पाटलांना उमेदवारी दिली. आता विलास लांडे यांनी शरद पवारांची साथ देण्याचं निश्चित केल्याचं दिसून येते. लांडे यांनी मुलगा विक्रांतसाठी पवारांकडून शब्द घेतल्याचं बोललं जाते, तर विधानसभेसाठी ते गव्हाणे यांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. आम्ही विलास पाटील यांच्या नेतृत्वात काम करत आहोत, त्यामुळे ते निश्चितपणे आमच्या सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत असं म्हणत गव्हाणे यांनी याचे संकेत दिलेत. गव्हाणेंसोबत प्रवेश केलेल्या राहुल भोसले यांचंही मोठं राजकीय वजन आहे. वडील माजी महापौर हनुमंत भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेत नगरसेवक ते विरोधी पक्षनेता अशी त्यांनी मजल मारली आहे. दरम्यान गव्हाणे यांचा पक्षप्रवेश घडवून आणत पवारांनी उद्धव ठाकरेंनाही कॉर्नर केल्याचं बोललं जात आहे. कारण महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केलाय. गव्हाणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीच हा निर्णय घेतलाय, त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मंडळी, पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.